हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे. मी चिकन ग्रेव्ही बनवणार आहे, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं काहीच नाही आहे. मी जशी बनवते तसे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूयात मी कशा टाईपने बनवते. चला तुम्हाला दाखवते. सो गाईज, मी इथे चिकन फ्राय पण करणार आहे. तर मी या चिकनला मॅरिनेट करून ठेवणार आहे, म्हणजे बाकीचं जेवण बनेपर्यंत माझं हे चिकन पण मॅरिनेट होईल, म्हणजे फ्राय करायला ते तयार होईल. तर इथे मी जिंजर गार्लिकचा पेस्ट टाकला आहे आणि थोडा जास्तच टाकला आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकतात. तर तुम्ही याच्यामध्ये बोनलेस चिकन पण यूज करू शकतात. मी दोन्ही टाईपचं चिकन त्याच्यात मॅरिनेट करणार आहे. आणि हा जो मसाला आहे, चिकन टिक्का मसाला, हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठे पण अवेलेबल होईल. तर तुम्ही तो आणून मॅरिनेट केला तरी चालेल, किंवा तुम्ही घरच्या साहित्यामध्ये सुद्धा मॅरिनेट करू शकतात. पण मी तो पॅकेट आणला होता, मी त्याच्यानेच मॅरिनेट करणार आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी दही ॲड करणार आहे. मी एकदम किंचित दही ॲड केली, तुम्ही जास्त पण करू शकतात. तर फक्त मी चवीपुरतीच ॲड केली आहे. नंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे. आणि आता हे बघा, हे मॅरिनेशन पूर्ण तयार झालं आहे. आता याला मी बाकीचं सगळं माझं जेवण बनवेपर्यंत याला मी मॅरिनेट करून झाकून ठेवणार आहे. आता हे मी टमॅटो आणि कांदा जो घेतला आहे तो मी चिकन शिजवण्यासाठी मी कापलेला. आता मी चिकन इथे शिजवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता त्याच्यात हळद, मीठ, कांदा, टमॅटो बस एवढंच असतं आणि याच्यात एक्स्ट्रा अजून काहीच नसतं. सो फ्रेंड्स, इथे बघा मी घेतलं आहे एक टमॅटो, अद्रक, लसूण, कांदा, खोबरं, कोथिंबीर आणि मिरची. मिरची तुमच्या क्वांटिटीने घ्यायची आहे. माझ्याकडे फक्त एकच अवेलेबल होती, ती पण मी कुठून तरी शोधून काढली तर एकच भेटली आहे मला. सो ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्यायच्या आहेत. सो आता फक्त आपल्याला खोबरं आणि कांदा हा पूर्ण फ्राय करायचा आहे तेलामध्ये. तुम्हाला मी दाखवते. सो हे बघा, असं आपल्याला पूर्ण आता कांदा फ्राय करायचा आहे. जोपर्यंत तो डार्क गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत पूर्ण फ्राय करायचा आहे. आणि पूर्ण सॉफ्ट होईपर्यंत सुद्धा फ्राय करायचं आहे. आणि याच्यात मध्ये मध्ये थोडं थोडं ऑइल टाकत जायचं, म्हणजे तो लवकर फ्राय होतो आणि सॉफ्ट होतो. सो इथे आपला कांदा जो आहे तो पूर्ण फ्राय झाला आहे आणि सॉफ्ट पण झाला आहे. आता हा थोडा आपण साईडला काढून ठेवायचा थंड होण्यासाठी. तोपर्यंत मग आपण खोबरं फ्राय करणार आहोत. खोबरंसुद्धा आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. हे बघा, आता आपलं खोबरं पण झालं आहे फ्राय करून. त्याला काढूया आपण साईडला. आता ह्या सगळ्या वस्तूंचा आपण मिक्सरमधनं पेस्ट करायचा आहे. पाणी टाकून एकदम फाईन पेस्ट करायचं आहे. सो हे बघा, मी एकदम बारीक पेस्ट याचा केलेला आहे. असा बारीक पेस्ट करायचा आहे. आता मी इथे कढई ठेवली गरम करायला. आणि जो आपण पेस्ट केलेला मसाला होता तो तेलामध्ये जेव्हा तेल एकदम कडक होईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये सोडायचा आणि तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचं. म्हणजे जोपर्यंत तेल आणि मसाला साईडला होत नाही तोपर्यंत आपण फ्राय करायचं आहे. त्यामध्ये मसाले टाकण्यासाठी आपण घेतलं आहे मिरची पावडर, काळा मसाला, गरम मसाला, हळद आणि
मटन मसाला, चिकन मसाला, सोयोडे मसाले आपण यूज करायचे, त्यांते ऍड करायचे आणि त्याला आपण चांगला फ्राई करायचे. हे मस्त आता फ्राई होतं आहे आणि ऑलमोस्ट हे तयार आहे. आता याच्यामध्ये आपण जे शिजवलेलं चिकन आहे ते टाकणार आहोत. आणि तुम्हाला किती क्वांटिटीने त्याची ग्रेव्ही हवी त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड करायचं आहे आणि त्याला चांगलं आपण उकळी येऊ द्यायचं आहे. आता इथे जे आपण मॅरिनेशन करायला चिकन ठेवलं होतं ते तयार झालेलं आहे. आता त्याला आपल्याला फ्राय करायचं आहे. हे बघा, इथं मी फ्राय करते. जे आपलं ऑइल आहे ना ते थोडं जास्त कडक करायचं आहे, म्हणजे टाकल्या टाकल्या ते क्रिस्पी होतात आणि नंतर गॅसची फ्लेम कमी करून ते 5-5 मिनटं वरतून खालून फ्राय करायचे, तळायचे. मग ते खूप मधून नरम आणि वरतून क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात. सो आपले चिकन फ्राय तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकतात किती छान दिसतं आहे आणि खूप टेस्टी पण झालं होतं. सो आपली भाजी पण इथे रेडी झाली आहे. मी वरतून थोडी कोथिंबीर ॲड केली आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला करायची असेल तर करू शकतात. सो असं माझी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि ही एकदम कॉमन रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, बाय.